आणि आता बातमी आहे एमपीएससी परीक्षार्थींसंदर्भातली. एमपीएससी उत्तीर्ण होऊनही अनेक विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही आहे, त्यामुळे कुणी भाजी विकतंय तर कुणी मोल मजुरी करतंय. अशाच एका विद्यार्थ्याच्या नशिबी नेमके काय भोग आलेत आपण पाहूयात. एमपीएससी झालेल्या विद्यार्थ्यांची परवड, कुणी भाजी विकतंय तर कुणी फुलं. शासन प्रशासनाचे मात्र कागदी घोडे. रस्त्याकडेला फुटपाथवर बसून फुलं चिवडणारे हे हात भविष्यात प्रशासन हाकणार होते, पण सरकारी कासव गतीच्या कारभारानं प्रदीप शेंडगेवर ही वेळ आणली. खरं तर अशिक्षित आई आणि जेमतेम शिकलेले वडील आणि फक्त शेतीच्या इवल्याशा तुकड्यावर पोट भरणारं प्रदीपचं कुटुंब, पाठीवर तीन बहिणी, अशा सगळ्या चणचणीच्या काळात सुद्धा प्रदीपनं स्वप्न पाहिलं प्रशासकीय अधिकारी व्हायचं. त्यासाठी तब्बल 60 किलोमीटर रोजचा प्रवास आणि 6 वर्ष अविरत कष्टही प्रदीपनं उपसले आणि अखेर एमपीएससी वर यशाचा झेंडा रोवलाच. आता दिवस बदलतील, दारिद्र्याची जळमट झुगारून सुखाची तोरणं बांधली जातील असं त्याला वाटत राहिलं. पण कसं काय, गेल्या 1.5 वर्षांपासून प्रदीप नियुक्तीची वाटच बघतोय. दिनरात अभ्यास करून त्या ठिकाणी क्लास 1 पदापर्यंत माझी वर्णी लागली. एकतर अतिशय हलकीच्या परिस्थितीतून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या उच्च पदावरती जातो त्यावेळेस एक अपेक्षा असते की त्या ठिकाणी लवकरात लवकर नियुक्त्या देऊन तो त्याचा जो काही प्रश्न आहे तो तसाच लावावा. मात्र जवळपास 14 महिने झालं तरी आज त्या नियुक्त्या मिळालेल्या नाही आहेत आणि त्या कारणानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हालअपेष्टा सहन करावं लागत आहेत. आज कुटुंब फार मोठ्या प्रमाणामध्ये हालाकीच्या स्थितीमध्ये जगत आहे. समस्यांचा डोंगर पार करत यश मिळवून सुद्धा नशिबी भोग आलेला प्रदीप एकटा नाहीये, तर महाराष्ट्रात शेकडो विद्यार्थ्यांना एमपीएससी उत्तीर्ण होऊन सुद्धा अद्याप नियुक्ती मिळाली नाहीये. सरकार मात्र समित्या अहवालांच्या कागदी घोड्यांवरच बसून गाढ झोपी गेलं. म्हणूनच कुटुंबाचं पोट भरण्यासाठी प्रदीप फुलं विकतोय, पण नियुक्ती पत्र न मिळाल्यामुळे समाधान आणि सुखाचा सुगंध काही त्याच्या नशिबी अद्याप आलेला नाही. अशा सगळ्या परिस्थितीत त्याच्या तोंडी हेच शब्द येतात की एक निखारा तुम्ही घ्या, एक निखारा मी घेतो, सगळेच पेटून उठू, कारण त्याशिवाय चुली पेटायचे नाही, चुली पेटायचे नाही. प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे.